मला एक माहिती होती की बिल्डिंग क्रमांक 26 आकार जे डायरेक्ट टॅक्स अकॅडमीच्या अपोजिटला आहे, तिथे एक अर्पणा नाईक नावाची महिला साधारण 2 वर्षापासून राहते, आणि तिथे स्वतःच्या राहत्या घरी तिने महिलांकडून वेश्या व्यवसाय करत आहे ही माहिती मिळालेली होती. अर्पणा नाईकचा पूर्वीचा पण रेकॉर्ड होता, त्या हिशेबाने आणि तिची जी काम करण्याची पद्धत होती ती सगळी लक्षात घेऊन त्या संबंधाने योग्य अभ्यास करून आम्ही अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार 2 पंच 2 महिला पंच आणि बनावट ग्राहक ह्याच्या मार्फतीने ही कारवाई केली, आणि तिथे केल्यानंतर ते संपूर्ण खरं असल्याचं लक्षात आलं. यामध्ये आम्ही 2 पीडिता, एक 27 वर्षाची आणि एक 32 वर्षाची यांची सुटका केलेली आहे. आणि ज्यावेळी ही धाड कारवाई झाली त्यावेळी तिथे एक पुरुष आरोपी फिरोज खान वल्द अब्दुल खान, जो की अर्पणा नाईक यांचा फ्रेंड आहे, तो तिथे होता, त्याला आणि त्यानंतर थोड्या वेळाने अर्पणा नाईक आणि तिथे एक विधी संघर्षग्रस्त बालक होता यांना ताब्यात घेतलेला आहे. त्या संबंधाने पोलीस ठाणे सदर येथे गुन्हा दाखल केलेला आहे. या संपूर्ण कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री नान्नवरे यांचा सहभाग होता. या व्यतिरिक्त ही कारवाई, ही माहिती आणि या संबंधातला संपूर्ण अभ्यास पोलीस अंमलदार कमलेश आणि पोलीस अंमलदार लक्ष्मण यांनी केलेला होता. आणि या संपूर्ण कारवाईमध्ये पोलीस अंमलदार सचिन, नितीन, अश्विन, समीर, प्रकाश, आरती आणि लता यांचा सहभाग राहिलेला आहे.